गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 35वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाच्या आयोजनाखाली वेंगुर्ल्यात सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडला। या मेळाव्याला जिल्ह्यातून 2000 अधिक व्यापारी आपली उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या व्यापारी एकता मेळाव्याचं उद्घाटन उद्योजक रघुवीर तथा भाई मंते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं। सत्यमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय ओम शांति शांति शांति। आदरणीय ललित गांधी साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। त्यांच्यासोबत इतर सर्व मान्यवर भोगाडी साहेबांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होईल। शर्मा सर सौदागर सर सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। या खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैभव या व्यासपीठावर या रंगमंचावर आपल्याला दिसतंय। अनेक मोठमोठे पदाधिकारी महासंघाचे सर्व पदाधिकारी तो उपस्थित आहेत। शर्मा सर आप भी आइए, सौदागर सर आप भी आइए, क्योंकि सौदागर सर यहाँ होस्ट है, शर्मा सर इसी कारण वो आपको ज्यादा है। यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सारस्वत बँक संचालक सुनील सौदागर, जीएसटी काउन्सिलचे सदस्य सीए उमेश शर्मा, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स सिंधुदुर्गचे अध्यक्ष अरविंद नेवाळकर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष आनंद रासम, परीट संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिलीप भालेकर, कुक्कुटपालन व्यवसाय असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश माडगूळ, वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष काकडे, हॉटेल मालक उन्नती संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजन नाईक, टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुरिये, देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, जिल्हा सदस्य राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष विवेक खानोलकर, सचिव राजन गावडे, खजिनदार सखराम सौदागर आदी उपस्थित होते। सर्वप्रथम मेळाव्याच्या सुरुवातीला या व्यापारी एकता मेळाव्यातील चर्चेअंती समोर येणाऱ्या समस्या आणि प्रश्न उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। या मेळाव्याला त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या। आजच्या कार्यक्रमाला आमची कॅबिनेट आहे म्हणजे आजच्याच दिवशी, त्याच्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही याच्याबद्दल दिलगिरी आहे। म्हणून या व्हीसीद्वारे आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करतोय। दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व व्यापारी आपले सगळे व्यवसाय बंद ठेवून या ठिकाणी जमत असतात, आपल्या विविध समस्यांवर चर्चा करत असतात आणि त्याच्यामधून चांगले असे निर्णय सुद्धा होत असतात। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सगळे पदाधिकारी सुद्धा या निमित्ताने जिल्ह्यामध्ये उपस्थित असतात। आपल्या सर्वांना मी मनापासून या मेळाव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खर तर आता आमची कॅबिनेट आहे आणि त्याच्यानंतर कॅबिनेट संपल्यानंतर मी हेलिकॉप्टर येण्याचा विचार करत होतो, त्यामुळे आपण हेलिकॉप्टर कालच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे येऊ शकलो नाही याच्याबद्दल दिलगीर आहे। परंतु व्यापारी संघाचे अध्यक्ष आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना एक सांगणं आहे की जे काही मुद्दे आजच्या चर्चेमध्ये निघतील तर त्या मुद्द्याच्या संदर्भात मी निवेदन दिलं की आदरणीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांच्या बरोबर आपल्या शिष्टमंडळाची भेट घडून आणेन आणि ते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढी आपल्याला ग्वाही देतो। आपल्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। वेगवेगळ्याचे सुद्धा आमचा व्यापारी संघ आहे, त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। ते आयोजक आहे, सुंदर अशा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं, त्याच्याबद्दल व्यापारी संघाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन।
टूरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे नोंदणी असेल अशा हॉटेल व्यावसायिकांना व्यापारी वीज दर न लावता त्यांना औद्योगिक दर लावावा अशा स्वरूपाचा जीआर महाराष्ट्र सरकारनं केलाय आणि या पिटिशन मध्ये असल्याची माहिती प्रताप होगाडे यांनी देत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. कार्यक्रमात रघुवीर मंत्री ललित गांधी उमेश दाशरथ यांच्या सत्कारासोबतच उत्कृष्ट व्यापारी आणि जिल्ह्याच्या व्यापारी संघटनेत उत्कृष्टपणे योगदान देत संघटना मजबूत करण्यास सदैव तत्पर असलेले अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना जीवन गौरव पुरस्कारानं तर भटवाडी येथील नर्मदा काजू फॅक्टरीच्या संचालिका मंदाकिनी दिलीप सावंत यांना महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीनं काम करणाऱ्या महिलांसाठी देण्यात येणारा श्रीमती माई आरुसकर महिला उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अनिल जी, श्रीकृष्ण सौदागर, सर्वांनी उभं राहून उत्थापन द्यावं. 1972 पासून म्हणजे गेली 50 वर्षे व्यापार व्यवसायात हे कार्यरत आहेत. व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. बरीच वर्ष वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्षपद हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. गेली 30 वर्ष जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीवर ते कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्षपद त्यांनी तब्बल 12 वर्ष भूषवलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कन्झ्युमर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे ते संस्थापक आहेत आणि याच असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्ष नगर वाचनालय वेंगुर्लेची धुरा ते एक सामाजिक कार्य म्हणून सांभाळत आहेत. अशा या चतुरस्त्र व्यापारी महोदयांना या वर्षीचा व्यापारी महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं अशी सर्वांना नम्र विनंती. कैलासवासी माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार आणि यंदाचा हा पुरस्कार वेंगुर्ल्याच्या एका सुकन्येला आम्ही प्रदान करीत आहोत, सन्मानित करत आहोत. महिलांनी महिलांसाठी चालवलेला उद्योग नर्मदा कॅशूच्या मंदाकिनी सामन सन्मान त्यांनी स्वीकार केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीप्रमाणे सौ मंदाकिनी सामंत यांना महाराष्ट्र चेंबरचा ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. मंदाकिनी सामंत यांनी आपल्या छोटेखानी काजू व्यवसायाला 1983 सालामध्ये सुरुवात केली. त्याचा फार मोठा व्यवसाय बनला आहे. आज या उद्योगाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. या व्यवसायाने फक्त वेंगुर्ल्यालाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात व लगतच्या राज्यामध्ये हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. अशा या महिला उद्योजिकेला आमचा मानाचा मुजरा. यांना या व्यवसायामध्ये मिळालेले पुरस्कार असे आहेत: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजिका पुरस्कार 2002, कॉम्रेड श्रीकांत लाड स्मारक समिती पुरस्कार मुंबई 2002, बाबूराव धनवटे पुरस्कार 2002, रत्नसिंधू गौरव पुरस्कार 2003, भाऊसाहेब वर्तक उद्योजिका पुरस्कार वसई 2007, बजाज उद्योजिका पुरस्कार. एवढे फार मोठे सन्मान त्यांना यापूर्वी प्राप्त झालेला आहे. पुरस्कार खऱ्या श्रेयाचे असल्यामुळे महिलांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे आम्हाला वाटते. अशा प्रकारचे उद्योग महिलांनी सुरू करावेत हे नक्कीच प्रेरणादायी आहे. एका या उद्योगातून आजूबाजूला कटर, बॉयलर, ओव्हन बनवणे असे विविध प्रकारचे पूरक छोटे उद्योगही अनेक लोकांनी सुरू केलेले दिसतात. त्यामुळे सदैव सैनिका पुढेच जायचे याप्रमाणे सतत कार्यरत असलेल्या यशस्वी उद्योजिका सौ मंदाकिनी सामंत यांच्या कल्पनेमुळे आज कोटींची उलाढाल अनेक लोकांना रोजगार निर्मिती झालेली दिसते. महिला नव्हे तर गावातील सर्वांनाच या उद्योजिकेची प्रेरणा मिळत आहे. श्रीयुत सन्माननीय अनिलजी सौदागर आणि सौ मंदाकिनी सौदागर यांचं टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. तर दुसऱ्या सत्रात आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार कणकवलीचे दीपक बेलवलकर यांना तर कैलासवासी प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार माणगाव बाजार व्यापारी संघाचा सन्मान करण्यात आला. कैलासवासी उमेश विष्णू शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वेंगुर्ला व्यापारी संघाच्या पंकज शिरसाट यांना देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनंत टी चहाचे मालक अनंत धडा, सिद्धिविनायक मंगल कार्यालयाचे दिलीप मालवणकर, भोजनाची उत्तम व्यवस्था करणारे अण्णा जोशी, आनंद पुराणिक, नार्वेकर हॉटेलचे गणेश नार्वेकर तसेच आनंद बट्टा यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक वेंगुर्ला व्यापारी अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी
सूत्रसंचालन नितीन वाळके, काका सावंत, संजय पुनाळेकर यांनी तर जिल्हा कार्यवाह राजू राठोड यांनी अहवाल वाचन केला. आज उद्घाटन झालं, परंतु या व्यापारी एकता मेळाव्यात माझा अनुभव फारच म्हणजे फारच कमी आहे. तरी माझ्या जिल्ह्यातील मेळावा, माझ्या तालुक्यातील मेळावा म्हणून दिलेली प्रेमाची हाक मी ऐकली आणि त्यानिमित्तानं आज या कार्यक्रमाला आलो. जो अहवाल आमच्या नितीन वाळकेने दिलेला तो वाचल्यानंतर तिथे काय शिल्लक आहे असं मला काय वाटत नाही. त्याच्यात अपासून शेवटपर्यंत छज्ञापन सगळं काय ते आलेलं आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे, हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा सौंदर्यानं निसर्ग सौंदर्यानं नटलेला, त्याचं नाव सगळीकडे आहे. परंतु ज्या प्रमाणात सगळा भाग समृद्ध होतो आहे त्या प्रमाणात माझा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापाराच्या दृष्टीने समृद्ध होतो आहे असं मला वाटत नाहीये. आपल्या फार काही उणीवा असतील, तुम्हा सगळ्या व्यापाऱ्यांना आणि इथे बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांना त्या कल्पना आहेत, त्याच्यात उणीवा मी सांगू शकणार नाही. कारण माझा मेळावा हे नव्हे, लाईन नव्हे, पण असं मनापासून वाटतं की माझा सिंधुदुर्ग जिल्हा या व्यापाराच्या बाबतीत सुद्धा समृद्ध व्हावा. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचा विचार व्हावा, माझ्या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घालावं. आम्ही म्हणतो व्यापार करावा तो गुजराती लोकांनी करावा, व्यापार करावा तो मारवाडी लोकांनी करावा, मग आपण कधी त्या गोष्टी शिकणार आहोत, याच्यातनं पुढं कसं जाणार आहोत हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी कुठलाही धंदा करा, तुम्ही काही करा, कठोर परिश्रमास पर्याय नाही आहे. जोपर्यंत तुम्ही कठोर परिश्रम करत नाही तोपर्यंत तुम्ही घातलेल्या किंवा करू घातलेल्या प्रत्येक कामाला यश येणार नाही. त्याच्यासाठी तळमळ पाहिजे, जिद्द पाहिजे, अहोरात्र काम करण्याची सवय पाहिजे. आपल्याला त्याच्यासाठी वेळेचं बंधन चालणार नाही. जे जे चांगलं आहे गुजराती लोक शिकतात, मग आपण का शिकत नाही? आपल्या वेंगुल्यात म्हणजे किंवा सिंधुदुर्गात बघितलं तर प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ते हार्डवेअर असेल काही असेल तर बाहेरचे लोक येऊन करत आहेत. मग आपण सिंधुदुर्गवासीय त्या बाबतीत कुठं चुकतो आहे का, त्याचं आत्मसंशोधन करण्याची जरुरी आहे. आम्ही सगळेजण गोड बोलणार, वाईट शब्द आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही गोड बोलून बोलून आपला धंदा गोड होईलच असं नाही. त्याच्यासाठी एक आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याच्यापासून आपण काहीतरी करायची जिद्द बाळगली पाहिजे. आणि मला वाटतं आता आमची पिढी ही जुनी पिढी झाली, पण नवीन येणारे तरुण व्यापारी त्यांनी या बाबतीत खरोखरच लक्ष घातलं पाहिजे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.